बच्चा मारी कौन है ये भाई कौन है तू अरे कौन है स्वागत है तुमच्या सगळ्यांचं परत एकदा आपल्या शुरू कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मित्रांनो, खूप सारे मेसेज, खूप सारे कॉल आले की सर 1 रुपयामध्ये शूजची ऑफर होती आणि तुम्ही आम्हाला सांगितलं नाही. मित्रांनो, ऑफर ही सर्व शुरूकरांसाठी होती, त्यामुळे स्पेशली कोणाला जवळच्यांना सांगणं ठीक राहिलं नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या 20 नोव्हेंबर 2022 रविवारी जी ऑफर आपण ठेवली होती त्याच्यामध्ये खूप सारे भाग्यवान विजेते होते. पहिल्या नंबरचे विजेते होते महामुनी सर शिरूर, त्यानंतर खंडू शेंडगे सर होते, निलेश शहाणे सर देखील होते, प्रशांत धारीवाल होते आणि 5 नंबरचे आपले भाऊ चव्हाण होते. तर मित्रांनो, या सगळ्यांनी या ऑफरचा लाभ घेतला आणि 1 रुपयामध्ये त्यांनी इथून शूज नेला. त्याचप्रमाणे इतर देखील त्यांनी शॉपिंग केली. पाहूयात काय म्हणाले ते सगळे. हा लॉटमध्ये आलाय जो भेटेल तो तुम्हाला साईजमध्ये घ्या. पहिले 5 पटकन रजिस्टर करून घ्या. तुम्ही काढला ना, तुमचा 1 नंबर झालाय, तुमचा 2 नंबर झालेला आहे, तुमचा 3 नंबर झालाय, तुमचा 4, अजून 5वा. कुठून आलात तुम्ही आणि काय खरेदी केली? मी प्रवीण महामुनी, हां, शिरूर गोडलेली आलेलो आहे. मी शूज घेतलेले आहेत. लकी कस्टमर मध्ये तुमचा कितवा नंबर आलेला होता? 1 नंबर. पहिला नंबर त्यांचा आला होता लकी कस्टमर मध्ये. आणि तुम्हाला कितीचा शूज कितीला बसला? जी किंमत आहे 3495 हा मला 1 रुपयाला बेसलेला. आणि काय ऑफर तुम्ही बघितली होती आणि काय विषय होता? सर, आम्ही आता आलो होतो शिरूरवरून. आम्ही ऑफर पाहिली. तुमचं नाव सांगा एकदा. खंडू चांगदेव शेंडगे. ओके. आम्ही आलो होतो निर्मळ प्लाझावरून. ओके. काय घेतलं तुम्ही? आणि आम्ही एक याचा शूज घेतला, ब्रँडेड ऑफर आहे त्याच्यावर. हां, 3999 शूज. हां, तुम्हाला किती मध्ये भेटला? 1 रुपयामध्ये भेटला. ओके. कसं वाटलं शॉपमध्ये येऊन? 1 नंबर. कसं वाटलं सगळं? तुम्ही कुठून आलात आणि तुमचं नाव काय? मी शिरूर मधून आलो. हां, नाव निलेश प्रकाश शहाणे. काय काय खरेदी केली तुम्ही? आम्ही प्रिन्स घेतलं, मॅसलिन घेतलं, एक डिश वॉशर घेतलं आणि एक कढई घेतली आणि किलो घेतले उषा. आणि लकी कस्टमर मध्ये तुमचा कितवा नंबर आला होता? लकी कस्टमर मध्ये माझा तिसरा नंबर आला होता. ओके. काय काय भेटलं तुम्हाला? किती एमआरपी वाला आणि काय वस्तू घेतली तुम्ही? एमआरपी ह्याची 1500 रुपये एमआरपी आहे. ओके. मला 1 रुपयामध्ये चप्पल भेटली. ओके, थँक्यू. तुम्ही कुठून आले आणि तुमचं नाव सांगा? बाबुराव नगर बहुचव्हाण. अच्छा, काय काय खरेदी केली तुम्ही? एक बॅग, एक बाऊल, एक शाळेचे स्केल. अच्छा, लकी कस्टमर मध्ये तुमचा नंबर कितवा आला होता? 5वा. काय तुमचा दाखवा जरा, काय घेतलं तुम्ही? हे हे एमआरपी सांगा त्याची फक्त. 1399. आणि तुम्हाला किती मध्ये भेटली? 1 रुपया. तर मित्रांनो, आताच तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीने भाग्यवान विजेते या ठिकाणी घोषित केले गेले, त्यांनी लूट केली. नुसते विजेत्यांनी त्यांची बक्षीसच नेली नाही तर इथून दुसरे देखील प्रोडक्ट त्यांनी खरेदी करून घेऊन गेले, शॉपिंग केली. तर आपल्यासोबत आता आकाश सर आहेत, आपण पाहणार आहोत की सर कसा रिस्पॉन्स होता त्या दिवशीचा. रिस्पॉन्स एकदम जबरदस्त होता. आम्ही शॉप ओपन करायच्या आधीपासून दुकानाच्या बाहेर लाईन लावली होती. हे थँक्स फॉर शिरूरकर, कारण का आपण ज्या वस्तू त्यांना दिल्या, ज्या प्रोडक्ट त्यांना दिले, ते आपण एकदम ब्रँडेड आणि ओरिजिनल प्रोडक्ट त्यांना दिले, जेन्युइन प्रोडक्ट दिले, मार्केटपेक्षा कमी रेटमध्ये आपण प्रोडक्ट दिले. आणि जो आपण लास्ट टाइम शब्द दिला होता का 1 रुपयामध्ये आपण शूज देणार होतो, येस, ते आपण 1 रुपयामध्ये लकी कस्टमरला शूज दिलेला आहे. तर सर, तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु खूप सारे शिरूरकर नाराज देखील झालेले आहेत, कारण 1 रुपयामध्ये शूज होता, ती संधी होती आणि त्यांना तो व्हिडिओ लेट कोणी लेट पाहिला किंवा कोणाला समजलंच नाही. yes. तर खूप सारे लोकांच्या तक्रारी देखील आहेत, तर काय सांगाल? नाही, नक्कीच. का असं? ऑफर म्हणजे फॅमिली बजेट. येस. तुम्ही एक ऑफर गेली म्हणजे असं काही नाही, आपल्याकडे ऑलवेज ऑफर चालू राहणार आहेत तुमच्यासाठी. आता एक पुढचा वीक आहे, आपण एक नवीन टर्म करतो, काढली आम्ही डिस्कस करून एक हे केलंय, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक नवीन ऑफर आम्ही देतोय. आता ह्या रविवारपासून, उद्याचा येणारा रविवार आहे,
आणि तो पुढचा रविवारपर्यंत एक आठवड्यापर्यंत तुम्हाला 1000 रुपयाची जो पण खरेदी करेल त्याला एक आम्ही एक लकी कुपन देऊ. म्हणजे एक तुमचं नाव रजिस्टर करायचं, सिम्पल असेल काय, असं वेगळा फंडा नाही. तुमच्या बिलावर आमचं स्टॅम्प असेल, सही असेल आणि आमचा एक टोकन कोड दिला जाईल. त्याच्या तो टोकन कोड आम्ही पुढच्या रविवारी आम्ही लकी कस्टमर आम्ही त्याचे ओपन करू. ओके, 4 डिसेंबरला. हा, 4 डिसेंबरला आम्ही त्याचे लकी कस्टमर ओपन करू. येस, त्याच्यामध्ये लेडीजसाठी, जर लेडीजमध्ये पहिली जर कोण कस्टमर लकी कस्टमर आलं तर त्यांच्यासाठी आम्ही एक मिक्सर 550 वॅट मिक्सर आम्ही पहिला हा त्यांना फक्त 99 रुपयामध्ये देणार आहोत. वाव, लकी कस्टमरला 99 रुपयामध्ये मिक्सर आहे मित्रांनो. 99 रुपये फक्त, 550 वॅटचा तो पण. आणि जर मेलमध्ये जर कोण लकी कस्टमर मध्ये जर पहिला आला तर त्याला आम्ही एक सिंगल बेडचं बॉम्बे टेनचं 3500 रुपये MRP वाल कम्फर्टर हे त्यांना आम्ही 99 रुपयामध्ये देणार. वाव, बघा कम्फर्टर सुद्धा तुम्हाला भेटतं मित्रांनो, फक्त आणि फक्त 99 रुपयामध्ये भेटत आहे. अजून तिसरी कोणती ऑफर आहे आमच्यासाठी? तिसरी ऑफर तुम्हीच सांगा, ती तुमच्यातर्फे असेल, कारण तुमच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगला लोकांचा प्रतिसाद भेटला. ठीक आहे, चांगले लोक येत आहेत आणि खूप चांगले जास्त प्रेम देत आहेत, सो ती ऑफर तुमच्यातर्फे असेल, हरकत नाहीये मित्रांनो. तर आपल्याकडनं शिरूकट्ट्याकडून सुद्धा आपल्याकडनं एक ऑफर असणार आहे जी की स्वतः मी तुम्हाला देणार आहे ऍज अ गिफ्ट म्हणून. आणि ते असणार आहे 7 पीस असणार जे बाउलचं सेट आहे तो आपण सेलोचा या ठिकाणी तुम्हाला भेट म्हणून देणार आहे. तुम्हाला समोर दिसत असेल आणि मी स्वतः तुम्हाला हे गिफ्ट तुमच्या हातामध्ये देईल मित्रांनो. तर ऑफरचा लाभ घ्या आणि जे कोणी नाराज झालेले आहेत निश्चितपणे त्यांच्या चेहऱ्यावरती आता परत एकदा आनंद आणि एक्साइटमेंट असणारच आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा, लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला आमच्या ऑफर कशा वाटतात ते. तर मित्रांनो, हा आहे शिरूरचा हायवे हॉटेल राजनंदिनी. त्याच्यानंतर आपण असं आता असेच नवऱ्याकडे चाललेलो आहोत आणि हे आपलं फॅमिली बजेट. हो, तिथं काय हो, थांबा बरं, चालेल 2 मिनिट. कोणी कोणी ए भाई, कोणी तू? अरे कोण आहे? ए थंडी वाजते मग तिकडे लांब जाऊन बसना, इथं काय बसलाय? फ्लिपकार्ट बघ कोणी दाखव. अरे आणि अभि तू काय करतोय इथं? तोंड दाखव, तोंड दाखव, तोंड दाखव, तोंड दाखव, तोंड दाखव. काय करतोय इथं? इथं काय करतोय एवढ्या रात्री? पटत का तुम्हाला? काय पटायचं? काय ते मी सांगत नाही, काय नाही. अजून चालू आहे ती ऑफर, उद्या चालू होणार आहे. तू आता रात्री बसून बसलाय का? 3 नंबर माझी हात. अरे काय माणूस आहे यार, कुठं मी गेला सूट घालून आलो, बसून देत नाही राहा तुम्ही, पटत का तुम्हाला? अरे काय बसून द्यायचं, मला सांगायचं ना, मग आपण उद्या आलो असतो ना, पाठच आलो असतो उद्या. आता किती आले? आले की आता.